जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यांमध्ये सध्या ऊसतोड जोमाने सुरू असून ऊसतोडीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बिबट्याचे वास्तव्य असणारी ऊस शेती संपत चालली आहे, त्यामुळे पिल्लांच्या संगोपनाचा प्रश्न समोर येतोय. बिबटे आपल्या पिल्लांच्या संगोपनासाठी विविध ठिकाणच्या जागा शोधत असतो, त्यामध्ये मानवी वस्ती येत असतात, त्यामुळे नागरिकांना, पाळीव प्राण्यांना मोठा धोका निर्माण होतो आणि मग तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी गावांमध्ये पिंजरा लावण्याची गरज भासते. यातून काय होतं, बछडा आणि बिबट्या यांच्यातून दुरावा हा निर्माण होतो. यामुळे हा दुरावा कधीच निर्माण होऊ नये म्हणून बिबट निवारण केंद्र वन विभाग सातत्यानं प्रयत्न करत. त्यातून बछडा व मादी यांची अनोखी भेटही घडून देण्यामध्ये महत्वाचा वाटा वन विभागाचा, बिबट निवारण केंद्राचा असतो. म्हणून आता सध्या एक सोशल माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ आहे, एक बिबट मादी आपल्या पिल्लांच्या शोधात फिरत येऊन आपल्या पिल्लांना जवळ घेते. त्यातून आई आणि पिल्लांचं एक वेगळं नातं पाहायला मिळतं. आजपर्यंत 54 बछड्यांना आईजवळ सुखरूप पाठवण्यात वन विभागाला यश आलंय. काल आम्हाला कॉल आला, वडगाव आनंद येथे एक बिबट पिल्लू ऊस तोडणीच्या वेळेस सापडलेलं होतं आणि माणिकडो बिबट निवारा केंद्राची टीम लगेच तिथं दाखल झाली. आपण नेहमीप्रमाणे जिथं पिल्लू सापडतं तिथेच परत ठेवतो, जेणेकरून ती आई येते आणि ती घेऊन जाते. मागील 10 वर्षापासून आपण हे काम सतत करत आलेलो आहोत, त्याप्रमाणे आम्ही ते पिल्लू तिथेच ठेवायला गेलो. पण आम्हाला परत एक कॉल आला की लेण्याद्री येथे परत एक छोटं पिल्लू, बिबट पिल्लू सापडलेलं आहे आणि तुम्ही इकडे यावं. माणिकडो बिबट निवारा केंद्राची टीम नंतर आम्ही विभागली आणि अर्धी टीम ही लेण्याद्रीकडे गेली आणि अर्धी टीम आम्ही वडगाव आनंद येथे ठेवली. वनपरिक्षेत्र अधिकारी बापू येळे हे आमच्यासोबत थांबले वडगाव आनंदला आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे हे जुन्नर येथील लेण्याद्री गावाकडे थांबले आणि तिकडे आम्ही हे दोन्ही पिल्लू जिथं मिळाले होते तिकडेच ठेवले. आणि त्याच रात्री वडगाव आनंद येथील बिबट पिल्लू 9:15 दरम्यान आई आली आणि घेऊन गेली आणि लेण्याद्री येथील बिबट्याचं पिल्लू 8:40 ती आई येऊन घेऊन गेली. अशा प्रकारे एकाच रात्रीत वेगवेगळ्या ठिकाणचे बिबट पिल्लू रियुनाईट करणारी ही पहिलीच वेळ असावी असं मला वाटतं आणि एक यशस्वीरित्या जुन्नर वन विभागानं करून दाखवलेलं आहे. त्यांच्या आईचं जे पिल्लू आहे ते आईजवळ गेलेलं आहे, खऱ्या अर्थानं नैसर्गिक पुनर्वसन झालेलं आहे. ब्युरो चीफ अशोक कोरडे, शिवनेर प्राईम, जुन्नर. शिवनेर प्राईम टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.